आपण पाहिलं तर अर्थातच मोहसिनने ज्या प्रकारे 16 चेंडू 4 षटकार 2 चौकारांच्या मदतीने 46 धावांची खेळी केली होती आणि त्याला तोलाची आणि मोलाची साथ आपण पाहिले तर अर्थातच डावखुरा शैलीदार फलंदाज आपण पाहिलं तर अमय 4 चेंडू 600 स्ट्राईक रेटने 24 धावा कुठल्या होत्या आणि 82 धावांचा डोंगर मात्र उभा केला होता. आणि तदनंतर गोलंदाजी देखील अत्यंत प्रभावी आपण पाहिली होती अलींना स्पोर्ट्स दापोली संघाची. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 65 धावांचा पाठलाग करताना SM एंटरप्राइजेस संघाने त्या प्रकारचे धावांचा पाठलाग केला होता. इथे देखील सूरज वाघधरेने का बाईकमॅन ओळखलं जातं सूरजला सिद्ध करून दाखवताना सूरज वाघधरेने 55 धावांची मॅच विनिंग खेळी केली होती. आणि आपण पाहिलं तर 2 दिग्गज एका बाजूला सूरज एका बाजूला मोहसिन अमय एका बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच अमोल भोसले एकापेक्षा एक दिग्गज तारे सितारे तारे जमी पण पिक्चर आपण पाहिला सिनेमा आपण पाहिला. इथे मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील तारे सितारे आपण पाहतोय वाघोरी क्रिकेटच्या मैदानावरती अप्रतिम लढत आहे मित्रांनो जबरदस्त लढत आहे. सलामीचं षटक आपण पाहतोय पहिलं षटक आपण पाहतोय विजय शिवलकर गोलंदाजी मार्गवर सज्ज होत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर अलीना स्पोर्ट्स अर्थातच गुलजार आणि वसीम साबळे यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला SM एंटरप्राइजेस शकीलभाई पेवेकर आणि मकबूल साबळे यांचा संघ आहे. आकुट टप्प्याचा चेंडू सुंदर फटका आहे अर्थातच मोहसिनच्या बॅटमधून निघालेल्या या सामन्यातील उत्तुंग अप्रतिम षटकार यस डीजे. मित्रांनो अर्थातच ज्या प्रकारे मोहसिनने पहिल्या सामन्यात शेवट केला होता तिथून मात्र सुरुवात करतोय आणि ज्या प्रकारे षटकारांचा धडाका आपण पहिल्या सामन्यात पाहिला होता तीच ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. पहिला चेंडू आकूट टप्प्याचा होता आणि ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू ड्याप प्रकारे डीप काऊ कॉर्नरच्या डॉक्युमेंट भक्तला भिरकावून दिलाय अर्थातच 6 धावांसाठी. काय सुरुवात आहे विजय शिवलकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. हो इथं मात्र सुंदर चेंडू आहे ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता. काय सुंदर क्षेत्ररक्षण आहे अमोल आणि अमोल पोलीस दलात एक जबरदस्त आपण त्याचं काम पोलीस दलात आपण पाहतोय. फिट क्रिकेटर आहे परफेक्ट क्रिकेटर आहे अर्थात अमोल भोसले. चांगले धावा मात्र वाचवले जात आहेत. पावप्लेच्या पहिल्या षटकात आपण पाहिलं तर मोहसिनसाठी लॉंगॉनच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे तर डीप मिडअपच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे. विजय शिवलकर गोलंदाजी मार्गवर सज्ज होते. आपण पाहिलं तर अर्थातच पुढचा चेंडू राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा मोहसिनसाठी. हो सुंदर कमबॅक आहे सुंदर कमबॅक आहे. आणि आपण पाहिलं ना तर एक तेरी तू एक मेरी तू शेर तू माझी सव्वा शेर तू दापोली तर मी रत्नागिरी एक चांगलं एक आपण चांगली टफ फाईट पाहतो कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट अप्रतिम कमबॅक आहे. विजय राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा मोहसिनसाठी. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे. इथे मात्र हो इथं पण पाहिलं तर पंचमच्या दिशेने बघतात विक्रम उर्फ गोट्या बसले सांगतात की यस शिट इज वाईट मिक्सर एक्स्ट्राच्या खात्यात मत्त भर पडते संघर्ष. तिथे पण पाहिले तर 7 धावा षटक क्रमांक 1. क्रीडास्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी आपण पाहिलं तर लाईक झाकीरबाई साबळे यांचं क्रीडास्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी आगमन झालंय आणि त्यांचं देखील इथे येतोचित सन्मान केला जातोय. आणि इथं मात्र नॉन स्ट्राइक एंडला फेक होते आणि हो आपण पाहिलं तर अर्थातच सुंदर आणि बिटवीन द विकेट कारण ज्या प्रकारचा शॉर्ट थर्डमॅनच्या पट्ट्यात चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं चांगली फेक देखील झाली होती आणि जीव मोठीच अडकला होता अर्थात मोहसिनचा. परंतु सुंदर आपल्या क्रीजमध्ये मोहसिन धावसंख्येमध्ये पाहिले तर षटक क्रमांक 1 धावसंख्येमध्ये पाहिले तर बिनबाद 8. क्रीडास्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी लाईक झाकीर अली साहेबांचं देखील क्रीडास्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी आगमन झालंय आणि त्यांचं देखील इथे येतोचित सन्मान केला जातोय. विनंती करतो आपण व्यासपीठावर या सर आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर या कारण आमच्या या स्पर्धेचं ब्रीदवाक्य आहे अतिथी देवभव अतिथीचा येतोच सन्मान केला जातोय. आणि आदर आपण पाहिलं तर क्रीडास्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी लाईक झाकीर अली सरांचं देखील या क्रीडास्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी आगमन झालंय आणि मंडळाच्या वतीने या स्पर्धेच्या वतीने त्यांचं यथोचित सन्मान केला जातोय. आणि पहिल्या दिवसापासून या क्रीडास्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी एकापेक्षा एक दिग्गज मान्यवर आपण पाहतो त्यापैकी आपण पाहतो लाईक अली लाईक झाकीर अली थँक्यू व्हेरी मच. आणि इथं आपण पाहिलं तर बॅट चिकट अर्थात 9 चेंडू घोषित केल्या पंचांनी अर्थात हा फेकीचा नो आणि अर्थात त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर जो गोलंदाज फेकी स्वरूपाचा गोलंदाजी करीत त्या चेंडूवरती एक धाव मात्र मिळते. परंतु ह्या चेंडूवरती आपण पाहिलं तर फ्री देखील असणार आहे कारण आपण जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेचा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे
जो गोलंदाज फेकी स्वरूपाची गोलंदाजी करेल तो गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्थातच आणि एक संधी देखील असणार आहे, कारण आपण पाहिलं तर सलग दोन चेंडू जर का गोलंदाजाने फेकी स्वरूपाचे टाकले तर त्याला मात्र या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. ह्या चेंडूवरती फ्री हिट असणार आहे, एक धाव देखील मिळते. संघटित स्थिती पण पाहिली तर षटक क्रमांक एक, धावसंख्या पण पाहिली तर बिनबाद नऊ. पहिल्या चेंडूवरती ज्या प्रकारचं आक्रमण आपण पाहिलं तर अर्थात मोसीन नऊ धावा फलकावरती लागतायत पहिलं षटक. ज्या प्रकारचं आक्रमण केलं तर मोसीनने अप्रतिम षटकार आपण पाहिलं तर डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून दहा धावा. इथं पण पाहिलं तर अर्थात दहा धावा फलकावरती लागतात. ज्या प्रकारची स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय, वाघिवरी क्रिकेट क्लब आयोजित शब्बीरभाई अल्वी चषक 2022 मधील सर्वात मोठी स्पर्धा आहे, लाख मोलाची स्पर्धा. आणि वाघिवरी सारख्या गावात जर आपण पाहिलं तर ऐतिहासिक मैदानावरती ज्या प्रकारे स्पर्धेचं नियोजन केलं आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी मित्रांनो, आशिकबाई साबळे, मकबूलबाई साबळे, हसीमबाई साबळे, शकीलबाई पेवेकर, समीरबाई साबळे, हनीफबाई साबळे, रफिकबाई जोंबरकर, इखलासबाई साबळे, मैनुद्दीन शिवरकर, तदनंतर मोहसीनबाई अनवारे शिवकर, तदनंतर तन्वीरबाई झोंबरकर, मैनुद्दीन शिवकर यांचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी. आणि सकाळच्या सत्रात त्यांची आपण फलंदाजीसाठी जे किट आपण पाहिलं दर्जेदार किट होतं, परंतु पहिल्या चेंडूवरती त्यांना बॅक टू द पॅव्हिलियन परतावं देखील लागलं होतं. क्रिकेट आहे अनिश्चितीचा खेळ आहे, परंतु ज्यांच्या मार्फत या स्पर्धेला मोलाचं सहकार्य आपण पाहतोय. मित्रांनो, मैनुद्दीन शिवकर एक गावातले आमच्या एक प्रतिष्ठित नागरिक आहेत, यांनी स्पर्धेला मोलाचं सहकार्य आहे. तदनंतर तन्वीरबाई झोंबरकर आणि नूर मोहम्मद साबळे. आणि आपण पाहिलं तर WCC वाघिवरे ए बी आणि सी संघाचे सर्व खेळाडू आहेत ज्यांनी या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलं आहे. आणि जे ग्राउंड आपण पाहतोय आणि ह्या ग्राउंडसाठी लागणारी जी जागा आहे ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक आभार आहे. क्रिकेट म्हटलं तर ग्राउंड अत्यंत महत्त्वाचं मित्रांनो. इथं मात्र पुन्हा एकदा विजय शेवलकर आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. षटक क्रमांक एक, धावसंख्या आपण पाहिले तर बिनबाद दहा. सलामीची जोडी स्ट्राईकला आपण पाहिलं तर मोसीन, स्ट्राईकला आपण पाहिलं तर अमय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण केल्यानंतर विजयला मात्र आपण पाहिलं तर थोडंसं कमबॅक करताना आपण पाहतोय, परंतु हा फ्री हिटचा चेंडू आहे. आणि स्ट्राईकवर आपण पाहतोय 10-0-10 षटक क्रमांक एक, पुन्हा एकदा विजय. त्याच प्रकारचा मला पंचांच्या डाव्या बाजूने शपलून खेळण्याचा प्रयत्न असणार आहे मोसीनचा. मोसीनच्या बॅटमधून निघालेला फटका चेंडूला ढकलला, डीप आऊट कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय, अर्थातच दोन धावांसाठी आहे. पाहिलं तर दोनने धावसंख्या वाढते, स्थिती पण पाहिली तर धावसंख्या होते बिनबाद 12, षटक क्रमांक एक. आणि मोसीन आपण पाहिलं तर एक षटकार, एक दुहेरीचा टोला खेळतो वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती, अमय खेळतो वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती. कारण 4 षटकांची लढत आहे दोन्ही संघांसाठी. मस्ट नीडेड विन, डू ऑर डाय, जिंका किंवा मरा. कारण आपण ज्या सामन्यात जिंकलो तर आपलं आव्हान अस्तित्वात राहणार, अर्थातच क्वार्टर फायनलला जाण्याच्या दृष्टीने ह्या सामन्यात जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर क्वार्टर फायनलचं तिकीट मित्रांनो कन्फर्म करायचं असेल तर हा सामना अस्तित्वाची लढाई आहे. जिंका किंवा मरा अशी लढत आहे दोन्ही संघांसाठी. काय जबरदस्त मॅच आहे. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. मोसीन हो क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, फलंदाजाला बीट केलंय, यष्टी रक्षकाला बीट केलंय, थर्डमॅन मात्र बीट होत नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण आहे, बाईटच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळते. क्रिकेटमध्ये धावा कशात त्याला महत्व नाही, धावा येणे नितांत गरजेचं आहे. अवंतर धावेने संघाची स्थिती पण पाहिली तर पहिलं षटक देखील संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13, दुसऱ्या षटकाचा खेळ चालू होतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, एक दर्जेदार स्पर्धा, अर्थातच शब्बीरभाई अल्वी चषक 2022. डीजे कॅरी ऑन, डीजे मास्टर, यस. मोसीन खेळतो वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती, अमय खेळतो वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर अमोल भोसले. क्षेत्ररक्षण बदललं जात आहे, कारण पॉवरप्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर डीप काऊ कॉर्नर, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफच्या पट्ट्यात आपण पाहतोय अक्षय राठोडला. त्यानंतर पॉईंटच्या पट्ट्यात आपण पाहतोय अर्थातच बंड्या. त्यानंतर आपण पाहिलं तर सूरज वाघदरे मागच्या सामन्याचं हिरोला ढकललं जाते डीप स्क्वेअरच्या पट्ट्यात. थर्डमॅनच्या पट्ट्यात खेळाडू आपण पाहतोय. आणि अशा प्रकारे पॉईंटच्या पट्ट्यात जर आपण पाहिलं तर गौरव नागवेकर. आणि एक आक्रमक क्षेत्ररक्षण असणार आहे मोसीनसाठी. गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. कोट्यातील पहिलं संघामार्फत दुसरं षटक अमोल भोसले. हो, मोसीनच्या बॅटमधून निघालेला फटका आहे, चेंडू जातोय डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा रेखा पार, खणखणीत दणदणीत षटकार छत्रपती शिवाजी.
स्थिती पण पाहिली तर 19 दफा फलकावरती लागतात. तर पुन्हा एकदा अमोल पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. अमोलच्या पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत फटका आहे. मस्तक पे दस्तक यस सीमारेखा पार विलंगीरन. पहिल्या दोन चेंडूवरती षटकार चौकार आहेत त्यांना आपण पाहिलं. धावसंख्या पण पाहिली तर 23 आणि दोन षटकार आणि एका चौकारांच्या मदतीने खेळतोय. 10-20 या धावसंख्येवरती मोहसिन केवळ 5 चेंडूंचा सामना केलाय आणि आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार मोहसिनच्या बॅटमधून आपण पाहिलं. धावसंख्या 23 मोहसिन खेळतोय. 20 या धावसंख्येवरती अमोल पुन्हा एकदा त्याच प्रकारचा मारा राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. गती परिवर्तन इथं मात्र चेंडूला पुन्हा एकदा ढकलले. पुन्हा एकदा सीमारेषेचा भेद घेताना चेंडू जातोय सीमारेखा पार खणखणीत दणदणीत. पुणेचा संघ आहे आणि गुलजार आणि वासिम या संघाचे आपण पाहिलं तर ओनर तर दुसऱ्या बाजूला SM एंटरप्राइजेसचे ओनर आपण पाहिलं तर शकीलबाई पेवेकर मकबूलबाई म्हणजे गावातल्या गावात लढत आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अमोलचा लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू यस 85 दिशेने वाटते. हा स्वैर चेंडू आहे. मिक्स्टर एक्स्ट्राने संघाच्या धावसंख्येत देखील बरोबर होते. संघाची स्थिती पण पाहिली तर षटक क्रमांक दुसरं षटक आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 28 धावा. अमोलने आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत मित्रांनो. तब्बल 15 धावा मोजल्यात कारण सायंकाळच्या 17 आपण पाहिलंय धावांचा पाठला करताना स्ट्रगल करावं लागतोय. लो स्कोरिंग मॅच देखील चांगल्या होताना आपण पाहिलंय. इथं मात्र अमोलला कमबॅक करावं लागेल. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा आहे. ओहो ब्लॉक होलमध्ये टाकलेले चेंडू आहे. इथं मात्र ओ चांगले प्रयत्न होते अक्षय राठोडचे चांगले प्रयत्न होते परंतु जीवदान मात्र मिळतंय अर्थातच मोहसिनला. मित्रांनो क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. पकडो कॅच जितो मॅच आणि मोहसिन सारखे फलंदाजांना जीवदान देणं म्हणजे खरोखरच एक कारण क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा खेळाडूला जीवदान मिळलंय तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढलाय आणि त्याच्या जोरावरती फलंदाजी देखील चांगली होताना आपण पाहिले. पुन्हा एकदा अमोल अकुट्याप्याचा चेंडू बॅट चिकट घेऊन चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा जीवदान आहे. आणि आपण पाहिलं तर म्हणतात ना नशीब देखील बहादुरांची साथ देत असतं आणि असं चित्र देखील आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 जेल सुट आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर 31 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 2 आणि आपण पाहिलं तर अर्थातच ज्या प्रकारची फलंदाजी मोहसिन करतोय मित्रांनो वैयक्तिक 27 धावांवरती खेळतोय आणि 2 षटकार 2 चौकार आपण पाहिले त्याचे. धावसंख्या आपण पाहिली तर 31 षटक क्रमांक 2 अत्यंत महागडं षटक आहे. आत्तापर्यंत 18 धावा अमोलने आत्तापर्यंत दिल्यात. खरोखरच आक्रमण केलं जातं. इथं मात्र अमैक येतो वैयक्तिक 1 आहे धावसंख्येवरती. स्ट्राईक मात्र त्याला भेटत नाही आहे. स्ट्राईक भेटल्यानंतर कशा प्रकारची फलंदाजी करतोय पाहूया. डावखोर अमय राईट ओव्हर द विकेटचा मारा. एक वेगवान चेंडू होता. एसटी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू होता. डॉट चेंडूची सांगता मात्र होते. दरम्यान षटक देखील संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मित्रांनो आपण पाहिली तर 15.50 सरासरीने 31 धावा कुठल्या आहेत. अद्याप 12 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि येणाऱ्या 2 षटकात काय घडते काय बिघडते तोपर्यंत एक छोटीशी विश्रांती ऐकूया. DJ माध्यमातून मधुर संगीत. एक जबरदस्त लढत आपण पाहतोय. अर्थातच अलिना स्पोर्ट्स दापोली विरुद्ध SM एंटरप्राइजेस रत्नागिरी. नाणेफेक जिंकल्यानंतर SM एंटरप्राइजेस रत्नागिरी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. धावांचा पाठलाग करणं पसंत केलंय परंतु थोडासा महागडा निर्णय म्हणावा लागेल कारण ज्या प्रकारची सुरुवात केली अर्थातच वन मॅन शो वन मॅन आर्मी आपण पाहतोय मोहसिनला. पहिल्या सामन्यात देखील आपण पाहिलं तर 16 चेंडूत 44 धावांची खेळी केली होती. 4 षटकार 2 चौकार आपण पाहिले होते. अमयने देखील 4 चेंडूचा सामना केला होता. 600 स्ट्राईक रेटने तब्बल 24 धावा कुठल्या होत्या. हीच जोडी मैदानात आहे. अद्याप 12 चेंडूचा काही शिल्लक आहे. 31 धावा फलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. राजेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. अर्थात कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत त्याचं 3rd षटक आहे.
इथे पण पाहिलं तर आजच्या सत्रामध्ये ज्या प्रकारची लढत आपण पाहतोय दोन्ही संघांसाठी जिंका किंवा मरा, कारण प्रत्येक सामना हा प्रत्येक संघासाठी डू ऑर डाय. आपण पाहतो दोन षटकं संपतात, धावसंख्या 31. गोलंदाजी मार्गावर सज्ज होते राजेश कोट्यातील पहिल्या संघामार्फत. तिसरा षटक आहे, राऊंड विकेटचा मारा, 5 ते 6 बॉलांचा रनअप आहे. स्ट्राईकवर आहे मोसिन, पहिला चेंडू. ओहो काय जबरदस्त चेंडू होता, ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथं मात्र मिसफील्ड, मात्र एकदम इथे मोसिनला. आणि हा ज्या धावा आहेत ना मित्रांनो, क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय जेव्हा जेव्हा सिंगल्स डबल्समध्ये रूपांतर होतो, ओवर थ्रो होतो, आणि मित्रांनो सामना संपल्यानंतर जेव्हा आपण एका धावाने हरतो, एका धावाने जिंकतो किंवा हरतो, अशा वेळी ह्या धावांचा प्रामुख्याने विचार केला जातो. आपण ज्या चुका करतो ना त्याच्यावरती मात्र फोकस केला जातो. आपण जर इथे असं केले नसतं तर असं घडलं नसतं. मात्र दोन धाव मिळतात मोसिनला, धावसंख्या 33, विदाऊट लॉस प्रोग्रेस नाव थर्ड ओव्हर. राऊंड विकेटचा मारा मोसिनसाठी. ओ आपण पाहण्याचा फटका फसतोय, चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, जेल देखील सुटतोय. मोसिनचा दिवस आहे मित्रांनो, तिसरा जेल सुटलाय, काय दिवस आहे मोसिनसाठी. आणि आपण पाहिलं तर खरोखरच मोसिन सारख्या खेळाडूला जीवदान दिलं जात आहे, आणि जीवदान क्रमांक 3, 1 नव्हे 2 नव्हे तर 3-3 जीवदान मिळत आहे. आणि ह्या जीवदानाचा कसा फायदा घेतोय पाहूया. इथे पण पाहिलं तर 34 धावा फलकावरती लागतात, षटक क्रमांक 3, अमय स्ट्राईकवर येतोय. आणि एकतर्फी आपण फलंदाजी आतापर्यंत पाहिले, केवळ एक धाव काढले अमयने, आणि एका बाजूने आक्रमक फलंदाजी करतोय मोसिन. 2 षटकार 2 चौकार आतापर्यंत त्याचे पाहिले खेळतोय वैयक्तिक. आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी आहे, 29 धावांवरती जबरदस्त. पहिल्याच सामन्यात देखील सचिन धावांची खेळी केली होती, म्हणजे आपण पाहिलं तर मॅन इन फॉर्म मोसिन अप्रतिम फलंदाजी करतोय. दिवस देखील त्याचा आहे, नशीब देखील त्याला साथ देत आहे. आणि पाहिलं तर स्ट्राईकवर येते प्रथमच भरपूर वेळाने अमयला. आपण पाहतो स्ट्राईकवर गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो राजेश. राऊंड विकेटचा मारा आहे राजेशसाठी, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेटचे पट्ट्या ते खेळाडूला आपण पाहतो. एक यस दिशाहीन चेंडू आहे, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू आहे, पंचांच्या दिशेने मात्र यस शेट इज वाईट. मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात एकने धावसंख्येत क्रीडारसिकांडू. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो सामना आपण पाहतोय, अलिना स्पोर्ट्स दापोली आणि SM एंटरप्राइजेस. एका बाजूला आपण पाहिलं तर अलिना स्पोर्ट संघाचे ओनर वसीम साबळे, गुलजार साबळे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर SM एंटरप्राइजेस रत्नागिरीचे ओनर आमच्याच गावचे मकबूलबाई साबळे आणि शकीलबाई पेवेकर. म्हणजे शकीलबाई पेवेकर आणि वसीम यांची ती लढत आपण पाहतोय, आणि अशीच लढत सकाळच्या सत्रात देखील पाहिली होत आहे. एका बाजूला शकीलबाई, एका बाजूला वसीमबाई, आणि वसीमबाईचा विजय होताना आपण पाहिला होता. म्हणजे सकाळी जशी शो मॅच झाली तशीच इथं क्रिकेटच्या मैदानात देखील लढत आपण पाहतोय. एका बाजूला वसीमबाई, अप्रतिम फटका आहे मोसिनच्या बॅटमधून निघालेल्या पॉईंटच्या डोक्यावरून, अप्रतिम षटका आहे. मस्ट नीडेड सिक्सर फॉर बॅटिंग साइड डीजे. निघालेला षटकार क्रमांक 3 मोसिन खेळतोय वैयक्तिक 35 या धावसंख्येवरती. संघाची स्थिती पण पाहिली तर षटक क्रमांक 3, 41-41 धावा. मोसिन ऑन फायर, मोसिन नावाचं वादळ आपण पाहतोय गोंगावताना. ओ हो हो सुंदर चेंडू होता, सुंदर चेंडू होता, ब्लॉक मध्ये चांगलेला चेंडू होता. खोलवर टप्प्यात चेंडूला फ्लिक केलं, ढकललं शॉर्ट मिड विकेटच्या पट्ट्यात. धावसंख्या 1 ने वाढते 42, 42 धावा फलकावरती लागतायत. आपण पाहिलं तर तिसरं षटक आहे अद्यापही, एका षटकाचा काही शिल्लक आहे. धावसंख्या 42, मोसिन खेळतो वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती. 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले तर अमय खेळतोय केवळ आणि केवळ एका धावेवरती. माफ करा, अमय बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात सिद्धू देखील डावकर फलंदाज. म्हणजे लेफ्टी राईटी जे कॉम्बिनेशन आहे ना ते कंटिन्यू आहे. म्हणजे गोलंदाजासाठी डोकेदुखी ठरणारं समीकरण हे ते मात्र अद्यापही कंटिन्यू आहे, कारण डावकर फलंदाज मैदानात येतोय सिद्धू. स्ट्राईकवर मोहसिन अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय. 36 धावांवरती एक नाबाद खेळी आपण पाहतोय. अर्थात मोसिनची पुन्हा एकदा राजेशचा पुढचा चेंडू राऊंड विकेटचा मारा. पुन्हा एकदा व्हाईट यॉर्कर चेंडूला ढकललं, अर्थातच कव्हरच्या पट्ट्यात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाढते. स्थिती पण पाहिली तर 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पण पाहिलं तर 44 धावा, अद्याप 6 चेंडूंचा काही शिल्लक आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर अलिना स्पोर्ट्स दापोली अर्थात वसीमबाईचा संघ, दुसऱ्या बाजूला SM एंटरप्राइज अर्थातच शकीलबाई पेवेकर, मकबूलबाई साबळे यांचा संघ आहे. कोण ठरतं हिरो, कोण ठरतं झिरो, अशी लढत आपण पाहतोय. आणि दोन्ही जर ओनर जर आपण पाहिलं ना तर शकीलबाई पेवेकर आणि वसीमबाई यांच्यामध्ये फक्त मान्यवर एक असणार आहेत. त्याच्यानंतर दोन्ही संघाचे ओनर सामना पाहत आहेत आणि कोणता संघ तो जिंकतोय
अर्थात पाहूया. 44 धावा फलकावरती लागल्या, 3 षटक मात्र संपतात, 6 चेंडूंचा काही शिल्लक आहे. कुठे जाऊ नका, पात्र ऐकत राहा. एक दर्जेदार स्पर्धा अर्थात शब्बीरभाई अल्वी चषक 2022. अच्छा अच्छा अच्छा, स्क्रीनवर आपण पाहिल्यानंतर आमचा मित्र मैपूस शिवकर याचा छोटा मुलगा अर्थात शब्बीस शिवकर देखील आपण पाहतो. मित्रांनो, ज्या प्रकारे मैपूस शिवकर ह्या स्पर्धेसाठी परदेशातून आलाय, या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी आलाय, आणि अर्थात घरी आल्यानंतर त्याचे सुपुत्र अर्थात आपण पाहिलं तर शब्बीर शिवकर, आणि हा देखील ह्या WCC वाघुऱ्याचं एक उज्ज्वल भविष्य आहे. आणि अर्थात वाघासारखी फलंदाजी आपण पाहिली होती मैपूसची, आणि कालांतराने काही दिवसाने हा देखील छोटा कलाकार ह्याच संघाचा खेळाडू देखील असेल. कारण क्रिकेट ही WCC वाघिवरे संघाची परंपरा आहे. कारण एकामागोमाग एक चांगले खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून ह्या गावाच्या माध्यमातून घडताना आपण पाहतो. आणि गाव टू गावला जर आपण पाहिलं ना मित्रांनो, तर वाघिवरे संघ रत्नागिरी जिल्ह्यातला नंबर 1 संघ आहे. नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहतोय सामन्यांच्या दिशेने शेवटचं षटक आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर 44 धावा फलकावरती लागतात, 1 गडी बाद मोस्टिन खेळते. वैयक्तिक आपण पाहिलं तर 36 या धावसंख्येवरती 3 षटकार 2 चौकार आपण पाहिलेत. शेवटचं षटक आहे, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय नरेश वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघामार्फत 4th आणि शेवटचं षटक आहे. पाहूया अर्धशतक लागतं का मोस्टिनचं, ज्या प्रकारची फलंदाजी करतोय. हो, अप्रतिम चेंडू होता, स्लोवन स्वरूपाचा चेंडू होता. गती परिवर्तन ज्या ज्या गोलंदाजाने मित्रांनो क्रिकेटमध्ये केले मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये, त्याला आपण वर्चस्व गाजवताना पाहिलंय. डॉट चेंडू टाकताना आपण पाहिलंय, सुंदर चेंडू होता. 4th षटकातील काय सुरुवात आहे नरेश. आणि आपण पाहिलं तर एक डावकुरा गोलंदाजा लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा मार आहे मोसिनसाठी. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. आणि ज्या मोसिनने आतापर्यंत धावांचं आक्रमण करताना 36 धावा कुठल्या, त्याच मोसिननं शेवटच्या षटकात जखडून ठेवलंय. शेवटचे षटक मित्रांनो स्लॉबर म्हणतात, हाणामरीचं षटक म्हणतात. इथं मात्र ज्या मोसिनला चेंडू नव्हे तर फुटबॉल दिसतोय, अशा मोसिनला मात्र जखडून ठेवलंय. काय गोलंदाजी नरेशने, डावकुरा गोलंदाजा, नॅचरल स्विंग देखील आहे. इथं मात्र अर्थात मोसिनच्या बॅटमधून निघालेला फटका आहे, चेंडू जातं डीप लॉंगॉनच्या पट्ट्यात. चेंडू आदळल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दळबी अर्थात चेंडूवरती येतो. धावसंख्या 2 वाढते, स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 46 लॉस ऑफ 1 विकेट प्रोग्रेस 9 4th अँड लास्ट ओव्हर. शेवटच्या 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. स्ट्राईकवर आहे मोसिन, धावसंख्या 44. पुन्हा एकदा नरेश लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा मारा मोसिनसाठी. हो, मोसिनच्या बॅटमधून निघालेला फटका आहे, मिस टाईम फटका. इथं आपण पाहिलं तर चेंडू कॉलेज क्षेत्ररक्षक फलंदाज बाद सूरज वाघदरे कोणता. चेहऱ्यावरती मगाच्या 2-3 षटकांच्या सत्रानंतर ज्या प्रकारचं हास्य मोसिनच्या चेहऱ्यावर आपण पाहिलं होतं, मोसिन बाद झाल्यावर त्याच वसिनचा चेहरा आपण थोडासा पडल्यासारखा पाहतोय. थोडंसं टेन्शन त्याच्या चेहऱ्यावरती पाहतोय. कारण एका बाजूला आपण पाहिलं तर शकीलभाई पेवेकर, एका बाजूला वसिमभाई साबळे, अशी लढत आहे. सकाळच्या सत्रात देखील शो मॅच अशी झाली होती, आणि इथे मात्र वसिम जिंकला होता. इथे काय घडते पाहूया. इथे शकीलभाई पेवेकर व्याजासकट परतफेड करतात का पाहूया. अर्थात षटक क्रमांक 4, आणि आपण पाहिलं तर स्ट्राईकवर डावकुरा फलंदाज आपण पाहतोय सिद्धू. आणि नरेशचं प्रभावी षटक आहे. नरेशने आतापर्यंत 2 धावा देताना महत्वाचा मोठा अडथळा दूर केला, बॅक टू द पॅव्हेलियन पाठवले अर्थात मोसिनला. आणि धावसंख्या आपण पाहिली तर अर्थातच 46 धावा. शेवटचे 2 चेंडूचा खेळ आहे शिल्लक असताना. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आहे. डावकुऱ्या सिद्धूसाठी आपण पाहिलं तर डीप स्क्वेअरला एक डीप काऊ कॉर्नर, त्यानंतर आपण पाहिलं तर डीप फँगलीच्या पट्ट्यात खेळाडू आहे. म्हणजे डाव्या बाजूला म्हणजे ऑन साईडला पाहिलं तर सगळं क्षेत्ररक्षण पॅक केले जाते सीमारेषेवरती. कारण सिद्धू एक आक्रमक फलंदाज आहे, आणि कशा प्रकारचा चेंडू हाताळतोय हे पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू नरेशचा आहे. हो, जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर. इथं मात्र अक्षय राठोडने काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं मित्रांनो, खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 2 धावांची स्थिती आपण पाहिली तर 48-48 धावा फलकावरती लागतायत. तर शेवटचं आणि अंतिम षटक आहे, आणि ज्या प्रकारचं नरेशने षटक टाकलं मित्रांनो, जो मोसिन ह्या संघावरती तुटून पडला होता, आक्रमण करत होता, त्याला मात्र तंबूत पाठवलंय. आतापर्यंत 4 धावा दिल्यात, आणि धावसंख्या आपण पाहिली तर 48. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे, गोलंदाजी मार्कवर सज्ज होते अर्थातच नरेश टू सिद्धू.
हो सुंदर चेंडू पंचमच्या दिशेने वाढत आहेत. यस इट इज व्हाईट मिक्सचर एक्स्ट्राच्या स्वरूपात एकने धावसंख्या वाढते. स्थिती आपण पाहिले तर 49 धावा फलकावरती लागत आहेत. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो. आपण पाहतोय वाघिवरे क्रिकेट क्लब आयोजित शब्बीरभाई अल्वी चषक 2022. नरेश अप्रतिम गोलंदाजी, आतापर्यंत केवळ 5 धावा दिल्यात. पुढचा चेंडू इथं आपण पाहिलं तर बॅटचीकडे घेऊन चेंडू पुन्हा पाडला तर स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि अर्थात सुंदर रनिंग बिटवीन द विकेट ओव्हर थ्रो देखील होतोय. नॉन स्ट्रायकरला फेक खेळण्याचा प्रयत्न आहे आणि इथं मात्र फलंदाज बाद 2 धाव मात्र मिळत आहेत. 2 धाव बावन्न धावांचं उद्दिष्ट असणार आहे ते बलाढ्य. आपण पाहिलं तर रत्नागिरी संघासमोर आणि इथे आपण लेखो जोका ह्या सामन्याचं पाहिलं तर मोसिनने वन मॅन शो वन मॅन आर्मी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मोसिनचे 3 षटकार 2 चौकार 38 धावांची खेळी. अंबय 1 धावेवरती बांध झाला. सिद्धूने 4 धावांचं योगदान दिलंय. आकाशला खातं देखील उघडता येत नाही. अशा प्रकारे गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर विजय पहिलं षटक 13 धावांचं, त्यानंतर अमोलचं थोडंसं महागडं षटक होतं, आक्रमण केलं गेलं 18 धावांचं षटक. राजेश याने देखील 13 धावांचं षटक टाकलं. पण खऱ्या अर्थाने या सामन्याचं कोण हिरो ठरला असेल तर नरेश, ज्या नरेशने शेवटचं षटक हाताळताना केवळ आणि केवळ 6 धावा दिल्या. सामन्यामध्ये कमबॅक केलंय, 51 धावा केल्यात आणि 52 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे 24 चेंडू 52 धावा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा एक दर्जेदार स्पर्धा म्हणजे शब्बीर अल्वी चषक 2022. यापुढे आपल्यासमोर येते सिद्दीक मेमन. मी इथेच थांबतो. ओर टू सिद्दीक डीजे, कॅरी ऑन प्लीज. और खिलाड़ी का तहे दिल के साथ स्वागत है. आप देख रहे हैं शब्बीर भाई अल्वी चषक 2022 ऑर्गेनाइज्ड बाय प्रेजेंटेड बाय खास करके ऑर्गेनाइज जिसने किया गया है वो वाघिवरे क्रिकेट क्लब. आपके स्क्रीन के ऊपर आप देख रहे हैं इस पूरे टूर्नामेंट के लिए गेंदे जो इस्तेमाल हुए हैं वो फुल टॉस की गेंदे इस्तेमाल हुए हैं और जिन्होंने हमें स्पॉन्सरशिप की है वो अली भाई, इनका भी तहे दिल के साथ आभार प्रकट करते हैं. हेवी फुल टॉस का बॉल आप इस टूर्नामेंट के अंदर देख रहे हैं. पूरे टूर्नामेंट के अंदर आपका तीसरा दिन है और तीसरे दिन के अंदर जो गेंदे इस्तेमाल हुए हैं वो खास करके एक बार पे फुल टॉस की गेंदे इस्तेमाल हुए हैं. सलामी के जूडी मैदान के अंदर जा रही है 52 रन का पीछा करने के लिए सूरज वागदारे अमोल भूसले. आप देखोगे दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर जा रहे हैं. 24 गेंदों के अंदर 52 रन बनाने होंगे इस मैच के अंदर जीतने के लिए. 24 गेंदे और 52 रन की जरूरत है. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. धीमे धीमे कदमों के साथ मैदान के अंदर जा रहे हैं. बहुत अच्छा मुकाबला रहेगा. दोनों तरफ एक बार फिर बैटल अच्छा देखने के लिए मिलेगा. सुंदर मुकाबला गए, कांटे की टक्कर मैदान के अंदर रहेगी. 2022 की कहानी आपको सुना रहे हैं. आप देख रहे हैं WCC वाघिवरे प्रेजेंट शब्बीर भाई अल्वी चषक 2022 और ये मुकाबला बहुत बड़ा मुकाबला रहेगा. पहले टॉस रत्नागिरी ने टॉस जीता यानी SM एंटरप्राइजेस ने टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग की. कुल मिलाकर 51 रन बनाए. 52 का लक्ष्य इस मैच के अंदर खास करके अगर बात की जाए तो दापोली की टीम ने 51 रन बनाए जिसके अंदर मोहसिन की पारी सबसे शानदार पारी थी. रत्नागिरी को जीतने के लिए कुल मिलाकर इस मैच के अंदर 52 रन की जरूरत है. हमारे अंपायर थोड़ी से डकआउट की तरफ भी आ रहे हैं. मैच की शुरुआत करने वाले बहुत अच्छा मुकाबला रहेगा. प्रारंभिक गेंदबाजी करने के लिए आकाश सकपाल गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं. स्ट्राइक एंड पर सूरज वागदारे, नॉन स्ट्राइक एंड पर अमोल भोसले और आकाश सकपाल रफ्तार का सौदागर जिनको दापुरी का विजय पावले कहा जाता है. सेम एक्शन में गेंदबाजी करते गए. एक बार फिर मैदान के अंदर क्या होने वाला है वो भी देखने वाले हैं. फील्डिंग एक बार फिर देखिए, पीछे खिलाड़ी है, गली के स्थान पर एक खिलाड़ी है, पॉइंट पर खिलाड़ी है, कवर पर एक खिलाड़ी मौजूद है, मिड ऑफ पर एक खिलाड़ी है. 24 गेंदे 52 रन की जरूरत है. राइट अप ओवर द विकेट. पहली गेंद टप्पा करने के बाद लाजवाब उछाल है मैदान के अंदर. अंपायर का सिग्नल व्हाइट बॉल.
अधिक उछाल है, टप्पा करने के बाद ज्यादा उछाल ले रही है। गेंदबाज का रिएक्शन भी देखने जैसा है, आपकी स्क्रीन के ऊपर आप देख रहे हैं गेंदबाज एक बार फिर रिएक्शन जो था, अंपायर ने वाइड बॉल दिया, उसके बाद एक बार फिर गेंदबाज का रिएक्शन देखिए, टप्पा करने के बाद ज्यादा उछाल है, अधिक उछाल लेने के बाद विकेट कीपर के दस्तान में गई है। स्ट्राइक एंड पर सूरज वागदरे को आप देख रहे हैं, नॉन स्ट्राइक एंड पर अमूल भोसले है। प्रारंभिक ओवर पारी का पहला ओवर, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आकाश सकपाल को आप देख रहे हैं। कम बॉक्स इनकी तरफ से पावर प्ले का पहला ओवर, अगर बात की जाए मैंडेटरी पावर प्ले है। राइट ऑफ ओवर द विकेट, कदमों का इस्तेमाल किया था, आगे की तरफ आए थे, एक बार फिर टप्पा चके, लाइन चुके, उछाल चुके, चौथे पांचवे स्टिंग की तरफ गेंदबाजी कर रहे हैं। बल्लेबाजों को एक बार फिर अगर बात की जाए तो खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। सूरज क्या कर रहे हैं, ये तीसरे स्टंप पर खेल रहे हैं, ऑफ स्टंप की तरफ जाकर खेलने की कोशिश कर रहे हैं, इनके बल्ले पर गेंद नहीं आ रही है। लाजवाब गेंद है, रिप्ले के अंदर देखिए क्या गेंदबाजी कर रहे हैं। राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाज तैयार अपने बूटिक मार्क पर, सौंदर्य अजीब गरीब खेलने की कोशिश है। मैदान के अंदर पीछे की तरफ स्वप्निल को आप देख रहे हैं, अच्छी फील्डिंग है। थ्रो भी अच्छा आया, जतिन सलगांवकर को आप देख रहे हो विकेट कीपर है, जैसे ही गेंद हाथ में आई उसके बाद नॉन स्ट्राइक इन पर थ्रो किया, मगर विकेट नहीं मिला पाए क्योंकि डायरेक्ट हिट नहीं हुई है। डायरेक्ट हिट होती तो बात बन सकती थी। एक रन मुकम्मल करते हुए एक रन के साथ रन संख्या कुल मिलाकर दो रन बगैर किसी नुकसान के 52 बनाने गए। शाम का सुपर हिट मुकाबला आप देख रहे हैं, रत्नागिरी बनाम दापोली का मुकाबला गए, अलीना स्पोर्ट दापोली बनाम SM इंटरप्राइजेस। सौंदर्य कट कर दिया पॉइंट के सर के ऊपर, गेंद बॉर्डर की तरफ जाते हुए दूधारी तलवार, गेंद बॉर्डर की बार, 4 रन गाने का समय आ रहा है। बाहर गेंद थी, कट कर दिया बहुत खूबसूरती के साथ पॉइंट के सर के ऊपर से, बहुत अच्छा चौवा। बैट्समैन अमूल भोसले जिसले जाने जाते हैं वो स्ट्रोक मैदान के अंदर आता। जे जे रस्ते वरती मुलं उभी आहेत वागी रोहितली, त्यांना विनंती आपण लाइनमॅनची कामगिरी करायची आहे। आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला सूचना आहेत, जे रस्ते वरती वागी रोहितली मुलं उभे आहेत त्यांना विनंती आहे, प्रत्येकाचे नाव घेणार नाही कारण लाईव्ह चालू आहे आणि कोणाचे नाव घेणार नाहीये। महत्वपूर्ण मुकाबला मैदान के अंदर जारी है, कांटे की टक्कर मैदान के अंदर है। स्ट्राइक एंड पर अमोल भोसले, नॉन स्ट्राइक एंड पर सूरज बागदर है। अमोल भोसले ने एक चौके के साथ अपना खाता खुला के टीम की रन संख्या 6 रन बकीर के से नुकसान के। शाम का समय है, शाम के दूधिया रोशनी में चलने वाला यह मुकाबला SM इंटरप्राइजेस रत्नागिरी की टीम है, अलीना स्पोर्ट्स दापोली की टीम आप देख रहे हैं। अलीना स्पोर्ट दापोली ने पहले बल्लेबाजी करते हुए 51 रन बनाए गए, 52 रनों का लक्ष्य इस मैच के अंदर सेट किया गया। पहले ओवर का खेल जारी है, बैटिंग करने के लिए अमोल भोसले रत्नागिरी की तरफ से, इन्होंने अब तक एक चौके के साथ अपना खाता खुला गया। स्ट्राइक एंड पर अमोल, नॉन स्ट्राइक एंड पर सूरज वागदर है। सूरज वागदर दो गेंदों में एक पर गिन रहे हैं। राइट अप ओवर द विकेट, गेंदबाज तैयार, सौंदर्य बहुत अच्छी गेंद है, मैदान के अंदर अपील होती है, अंपायर का फैसला उंगली ऊपर, यानी गॉन, जबरदस्त मिली है ताली। प्ले के अंदर एक बार फिर देखिए गेंदबाज राइट अप ओवर द विकेट से आए थे और विकेट के बीच में अमूल भोसले पाए गए, सीधे जाकर एक बार फिर उंगली ऊपर भी और विकेट का पतन कटा गए। पहला झटका, पहला विकेट मैदान के अंदर की तबाह, SM इंटरप्राइजेस की उम्मीदों को तोड़ा गया। अमूल भोसले जिन्होंने पहली गेंद पर चौका लगाया, दूसरी गेंद पर आकाश सकपाल ने भी कहा एक तेरी एक मेरी, तू शेर तो मैं सबा शेर। मैदान के अंदर विकेट गिरा के नए बल्लेबाज अवधूत टांडेल अब बैटिंग करने के लिए जा रहे हैं। तीसरे नंबर पर अवधूत टांडेल रहेंगे। रन संख्या कुल मिलाकर अब तक 6 रन एक विकेट के नुकसान पर अमोल भोसले ज्यादा बड़ी पारी नहीं खेल पाए, दो गेंदों के अंदर 4 रन बनाकर डकआउट का रास्ता नापा गए। बहुत अच्छा मुकाबला आप देख रहे हैं, 2022 के अंदर कांटे की टक्कर रन संग्राम बहुत बढ़ा गया, टूर्नामेंट भी बहुत बढ़ा गए और लखपति बनने वाला टूर्नामेंट जिसके अंदर ये मुकाबला सबसे बड़ा मुकाबला चल रहा है। दापोली बनाम रत्नागिरी का मुकाबला आप दिख रहे हैं, तालुका हाफ चल रहा है और तालुका हाफ के अंदर यह मुकाबला बहुत अच्छा मुकाबला रहेगा। शाम की दूधिया रोशनी है, यह ढलता हुआ सूरज, ये आने वाली शाम
किसके नाम ये सवाल कर रही है। अब तक 6 रन बने गए, 52 रन बनाने हैं। आकाश सकपाल सफल गेंदबाज है, सफल गेंदबाज है, अपने बोलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार, फील्डिंग देखिए, टेन मैन पॉइंट, कवर पर एक खिलाड़ी है, मिड ऑफ पर एक खिलाड़ी है, फाइंड का खिलाड़ी अंदर है, विकेट कीपर के पीछे एक बार फिर गली के रीजन में खिलाड़ी है, अवधूत जो नए खिलाड़ी आए हैं, राइट ऑफ द विकेट, गेंदबाज तैयार, सुंदर है, सुंदर है, एक बार फिर बड़ा शॉट खेलने की कोशिश है, बल्लेबाज देखिए क्या कर रहे हैं, खड़े खड़े बड़ा शॉट खेलने की कोशिश कर रहे हैं, बल्लेबाज खड़े खड़े खेल रहे हैं, यहां से अगर कदमों का इस्तेमाल कर दे तो बड़ा शॉट खेल सकते, अक्रॉस डिस्टेंस जाते तो बड़ा शॉट आ सकता था, ये खड़े खड़े खेल रहे, इनके पास फुटवर्क नहीं है, इनके इनका टेलीग्राम इनको पता है, ये ऑन साइड पर खेलने वाले हैं। इसके बाद और एक मुकाबला बचा हुआ है, थोड़ा सा जल्दी इस मुकाबले को खेलना है, राइट ऑफ ओवर द विकेट गेंदबाज ने ढूंढना शुरू किया, सुंदर है, एक बार भी देखे शॉट अच्छा नहीं है, खड़े खड़े खेलने की कोशिश हवा में है, लपक लिया, बहुत बड़ा विकेट, स्वप्निल पीछे खड़े थे, जबरदस्त दूसरा विकेट गिरता हुआ, मैदान पर सेलिब्रेशन है, गाने का भी समय है। एसएम इंटरप्राइजेस एक बार फिर देखिए स्ट्रगल कर रहे हैं, दूसरा विकेट गिरा, दूसरे एक बार फिर उम्मीदों को तोड़ा गया, अवधूत टांडिल की बात की जाए तो गोल्डन डक का शिकार होकर डकआउट के अंदर आए हैं। वाक्य में एक बार फिर अगर बात की जाए तो मैदान के अंदर पहले जब बल्लेबाजी थी तब वाक्य में मकबूल भाई हंस रहे थे क्योंकि दापुली ने ज्यादा रन नहीं बनाए थे, उसके बाद अब जाकर वसीम मुस्कुरा रहे क्योंकि वसीम की टीम अब सफलता पे सफलता मिल रही है, मकबूल भाई मुस्कुराते रहेंगे। एक बार फिर देखिए जीवन की निशानी प्रगति है तो प्रगति की निशानी एक बार फिर विस्तार है, मकबूल भाई ने यही काम किया है, समाजकरण किया गया है, समाजकरण के साथ एक बार फिर विस्तार भी किया गया है, आप एक बार फिर अच्छा काम कर रहे हो, मुस्कुराते रहना है जिंदगी में, एक बार फिर देखिए पहलू अच्छे भी आएंगे खराब भी आने वाले, हर वक्त मुस्कुराने वाला इंसान अच्छा कहलाता है। वसीम एक बार फिर देखिए, वसीम ने दापुली की टीम लाई है, अलीना स्पोर्ट्स एक बार फिर दापुली का नाम रखा गया है, मैदान के अंदर दूसरा ओवर लेकर बंडिया तैयार हो रहे हैं, पहले ओवर में आकाश सकपाल ने 6 रन दिए, दो सफलता इनके नाम है, पहला विकेट अमूल भोसले का गिरा और दूसरा विकेट की बात की जाए तो फिलहाल में आउट होकर बाहर आने वाले खिलाड़ी अवधूत तांडेल को आपने देखा। अक्षय राठौड़ स्ट्राइक एंड पर गए, नॉन स्ट्राइक एंड पर सूरज वागदार गए, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज दूसरे ओवर के अंदर बंडे आए हैं। पावर प्ले का ओवर समाप्त हुआ, पावर प्ले में 6 रन बने, 18 गेंदों का खेल शेष है, 46 रन एसएम इंटरप्राइजेस को बनाने हैं। एसएम इंटरप्राइजेस रत्नागिरी की टीम बैटिंग कर रही है, चेसिंग कर रहे हैं। ओवर की बात की जब दूसरा ओवर लेकर बंडे एक्सपीरियंस कैंपर अपने ओर से पहला, टीम की ओर से खास करके दूसरा ओवर लेकर ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4, राइट ऑफ ओवर द विकेट, सुंदर है, एक बार फिर देखे उछाल लेने में गेंद, ऑन साइड पर खेलते हुए स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी है, बहुत अच्छा कैच, लाजवाब कैच, सेलिब्रेशन मैदान के अंदर है, बहुत बड़ा विकेट गिरा है, तालियां बज रही है। एक बार फिर देखिए पहले ओवर के 2 गेंदों पर 2 विकेट गिरे, उसके बाद बंडे आए, बंडे ने भी एक बार फिर देखिए पहली गेंद पर पहला शिकार किया और खास करके स्क्वायर लेग पर जो खिलाड़ी थे वो सऊद, उन्होंने बहुत अच्छा कैच पकड़ा, क्या एफर्ट डाले गए इस मैच के अंदर, इनको पता गए इस मैच के अंदर जीतेंगे, पूरा देश देख रहा है और कई देश देख रहे हैं तो नाम हमारा भी बनने वाला, इसलिए जान लगा रहे गए मैदान पर, हो रहा है घमासान, खिलाड़ी लगा रहे जी जान, इस पड़ाव को जीतने के लिए जी जान लगाए जा रहे हैं। रनचंद के 6 रन 3 विकेट के नुकसान पर, ये आंकड़े कुछ अच्छे नहीं है, बैटिंग ऑर्डर के आंकड़े आप देखोगे किसी की पारी बड़ी नहीं है, ये टेलीफोन नंबर लग रहे हैं और डकआउट के चेहरे भी एक बार फिर वो गिरे में नजर आ रहे हैं, माहौल अच्छा है, मैच एक बार फिर पकड़ने की जरूरत है। नए बल्लेबाज मैदान के अंदर, निहार मैदान के अंदर गए हैं, सुंदर मैच मैदान के अंदर रहेगा, रोचक मुकाबला मैदान के अंदर गए, कांटे की टक्कर मैदान के अंदर, स्ट्राइकिंग पर सूरज वागदार है, राइट ऑफ ओवर द विकेट, दूसरी गेंद एक बार फिर पीछे की तरफ खिलाड़ी है, लपक लिया कौन सफलता गाने का समय आ रहा है, बैक टू बैक ओवर द विकेट से आए
ऑन साइड पर खेलना चाहते थे, पीछे स्वप्निल थे, स्वप्निल ने क्या क्या पकड़ा गया, लपक लिया, ये बल्लेबाज एक बार भी देखे, बल्लेबाज गैप ढूंढना चाहते थे, हाथ में जाते भी विकेट का पतन कटा गया। एक बार फिर रिप्ले के अंदर देखिए, गेंदबाज बंडा एक्सपीरियंस कैंप पर गए, मिडिल स्टंप पर गेंद थी, पीछे की तरफ गेंद गई थी, खिलाड़ी स्वप्निल आए, स्वप्निल ने जी जान लगाई, इनको पता था इस कैच का महत्व क्या है, बहुत अच्छा कैच आप देख रहे हैं। वसीम साबले ने ये टीम लगाई, और वाकई में अगर बात की जाए तो स्वप्निल के लिए एक बार फिर सौ का इनाम आता हुआ, स्वप्निल बहुत अच्छा कैच दिए, पीछे की तरफ जो खड़े गए स्वप्निल, इन्होंने बहुत अच्छा कैच पकड़ा गया। रन संख्या कुल मिलाकर 6 रन 4 विकेट के नुकसान पर हैट्रिक कौन है, महेश ने बल्लेबाज मैदान के अंदर नॉन स्ट्राइक एंड पर स्ट्राइक एंड पर आए हैं, स्ट्राइक एंड पर महेश रहेंगे, नॉन स्ट्राइक एंड पर निहार गए, और खास करके इस कैच के लिए इनके ओनर वसीम साबले इनकी तरफ से 100 का इनाम आया गया। राइट अप ओवर द विकेट, सुंदर हैट्रिक ऑन है मैदान के अंदर, एक बार फिर देखिए मौका था, मौका नहीं बना पाए, पीछे जो विकेट के पीछे जो विकेट कीपर है जतिन, थोड़ी से एक बार फिर स्ट्रगल करते हुए नजर आए, थोड़े से फंबल होते हुए नजर आए, एक रन चुराने का मौका दोनों बल्लेबाजों के पास था। रन संख्या अब जाकर 7 रनों पर पहुंचे, विकेट की बात की जाए तो कुल मिलाकर 4 विकेट के नुकसान पर 7 रन, दूसरा ओवर जारी है। दर्शक देखिए किस तरीके से आनंद उठा रहे, दर्शकों की नजरें हिल नहीं रही, ऐसा मैच होना चाहिए, पैसा वसूल मैच होना चाहिए। सुंदर है, सुंदर है, बहुत अच्छा मैदान के अंदर अपील करते हुए एक बार फिर देखिए, अंपायर ने बना किया, अंपायर ने कहा ना मुन्ना ना, जोरदार अपील दी, दबाव बनाने की कोशिश की थी, एक बार फिर जोर लगाया था पूरी तरीके से गेंदबाज ने, मगर अंपायर पर दबाव नहीं बना पाए हैं। अनिप ब्रुमा ने अंपायरिंग करे, स्क्विनिक अंपायर सर गुट्टा भोसले को आप देख रहे, ओवर की बात की जो दूसरा ओवर एक्सपीरियंस कैंपर बंडा, बंडा क्या गेंदबाजी कर रहे, मैंने कई साल इनको क्रिकेट खेलते में देखा गया, पहली 2 गेंदों पर विकेट, तीसरी गेंद पर सिंगल, चौथी गेंद पर सिंगल, 5वीं गेंद लेकर तैयार गए। रन संख्या कुल मिलाकर 8 रन 52 रन बनाने गए, रत्नागिरी की टीम स्ट्रगल कर रही है और विपरीत परिस्थिति में है। राइट अप ओवर द विकेट, सुंदर है, बहुत कमजोरी के साथ खेलते हैं, लॉन्ग ऑफ की तरफ गेंद बाउंड्री के बाहर, महेश दल भी मैदान के अंदर ऑन बायर गए, गेंद बाउंड्री के बाहर गए, 6 रनों का इशारा। अच्छा मैच चल रहा है, दापोली बनाम रत्नागिरी का मुकाबला देख रहे हो, रन संख्या कुल मिलाकर अब जाकर स्कोर कार्ड के ऊपर 14 पर पहुंचे गए। महेश दलवी ये ऐसे खिलाड़ी है, गेम चेंजर है, ये गेम चेंजर, हनीप को पता है ये गेम चेंज कर सकते हैं। महेश दलवी एक बार फिर देखिए मैदान के अंदर गए, जो दर्शक देख रहे हैं इनकी तरफ भी जाने बने गए क्योंकि टक लगा कर देख रहे हैं, कई दर्शक है, हनीप एक बार फिर मैच को देख रहे हैं, मकबूल भाई एक बार फिर मैच को देख रहे हैं, शकील भाई एक बार फिर मैच को देख रहे हैं, खास करके वसीम साबले इस मैच को टक लगा कर देख रहे हैं। 2 ओवर का खेल समाप्त है, 2 ओवर की समाप्ति के बाद 15 रन बने गए, जीतने के लिए 52 बनाने रन, 12 गेंदे, 37 रनों की जरूरत है, कई मजा ही है। मैदान के अंदर पिक्चर गए सुपर हिट, आपको देखना है रत्नागिरी बनाम दापोली का मुकाबला, 12 गेंदे बच्चे भी गए, 37 रनों की जरूरत, एसएम इंटरप्राइजेस रत्नागिरी के लिए चाहिए। एक छोटा सा ब्रेक, बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना, ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। गुट्टा भूसले को आप देख रहे हैं, 12 गेंदों का खेल बच्चों पर, जीतने के लिए 37 रनों की जरूरत है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज हसन आ रहे हैं। दापोली के अंदर इनका भी नाम यंगस्टर में बहुत बड़ा, यंगस्टर में एक बार भी टॉप रैंकिंग में इनका नाम आता है, क्लासिकल खिलाड़ी है, कम उम्र के अंदर नाम बना है, अब जाकर जिम्मेदारी ले रहे हैं। जिम्मेदारी एक बार भी देखिए, भगवान ये ऐसा डायरेक्टर है, जिम्मेदारी उसे देता है जो जिम्मेदारी को निभाता है। और लाजवाब है, लाजवाब है, क्या गेंद है, टप्पा अच्छा के लाइन तक चुके, ऑफ टर्म के बाहर गए, और विकेट के पीछे जो विकेट कीपर है ना जतिन, उनके पास भी कई साल का अनुभव है, ये विकेट के पीछे काम अच्छा कर रहे हैं। दबाव किसके ऊपर आ रहा है, बल्लेबाजों पर आ रहा है, बल्लेबाज क्या कर रहे हैं, खड़ी खड़ी खेलने की कोशिश कर रहे हैं। 11 गेंदों का खेल शेष है, 37 रनों की जरूरत है, पैसा वसूल मैच मैदान के अंदर है। हसन क्या ओवर कर रहे हैं, लेफ्ट आर्म राउंड द विकेट,
सुंदर नेफ्ट ओवर द विकेट से आ रहे हैं, पहुंच चुके हैं टिट्टा पकड़ने के बाद। एक बार फिर मैदान के अंदर देखते हैं अंपायर का सिग्नल क्या आने वाला है। अंपायर के बाद अपील करते हुए उंगली ऊपर, यानी पांचवा विकेट, पांच जाते गए, कुछ लोग बिखर जाते गए, निखरने का भी समय है, बिखरने का भी समय है। कुछ लोग एक बार फिर रिकॉर्ड बनाते हैं, कुछ लोगों को एक बार फिर देखे कीर्तिमान बनाने का भी समय है। इस मैच के अंदर हसन जान डाल रहे युवा गए, पहली गेंद बिंदी आई, दूसरी गेंद पर रनआउट का विकेट मिला गए। रनआउट के रूप में मैदान से बाहर आने वाले खिलाड़ी महेश को आपने देखा, स्ट्राइक एंड पर निहार, नॉन स्ट्राइक एंड पर अब जाकर सातवें नंबर पर गौरव नागवेकर आए हैं। 10 गेंदों का खेल शेष है, 37 रनों की जरूरत है, 37 बनाने हैं। सुंदर एक और डेटम चले गए स्क्वायर लेग की तरफ, खेलते हुए गेंद बाउंड लाइन के बाहर, दूधारी तलवार, न सूरत देखते गए न मूरत देखते हैं, ये अपने टीम की जरूरत का समझते गए। गेंद बाउंड लाइन के बाहर 6 रन का आप गेंद पर एक बार फिर सही नसीहत देते हैं। निहार का इंजन अब जाकर गर्म हुआ है, क्या देरी के साथ आए गए, दुरुस्त आने बने गए, ये भी देखना बहुत जरूरी है। 9 गेंदों का खेल बचा भाग है, 31 रन की जरूरत है। आप 52 का पीछे कर रहे हो, 21 आपने बनाए हैं, 9 गेंदे 31 रन बनाने गए। मैच अभी भी ऑन है, मैच को छोड़ना नहीं है। निहार एक तरफ, दूसरी तरफ गौरव नागवेकर आए हैं। गेंद बात क्या लेफ्ट आर्म ओवर द विकेट, सुंदर है बैकफुट पर चले गए, ऑनसाइड पर खेलते हुए नॉकआउट की तरफ एक बार फिर देखिए गेंद आते हुए खिलाड़ी तेजी के साथ आकाश सकपाल, पहला रन मुकम्मल, दूसरे की मांग भाग भी का भाग बने खींच रहा है। मैदान के अंदर विकेट के अंदर क्या दौड़ लगा रही, विकेट के बीच में क्या दौड़ लगा रही, शानदार दौड़ है, भाग बिका भाग वाला खेल चल रहा है। अब जाकर जीतने के लिए 8 गेंदों का खेल शेष है, 29 रन की जरूरत है। स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या की बात की जाए तो 23 रन 5 विकेट के नुकसान पर। इस ओवर के अभी भी 2 गेंदे शेष है, 8 गेंदों का खेल बचा भाग है, जीतने के लिए 29 रन की जरूरत है, 2 गेंदों में एक बड़ी शॉट की जरूरत है। गेंदबाज तैयार अपने बोटिंग मार्क पर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, सुंदर है क्या, एक बार फिर देखते हैं अंपायर का फैसला क्या आने वाला। मैदान के अंदर दौड़ लगा रहे गए, वाइड बॉल का सिग्नल आई, यानी 2 रन मिलने बने गए। कहानी एक बार फिर देखिए बदल रही है, खेल एक बार फिर बदल रहा है, रुख एक बार फिर बदल रहा है। 8 गेंदों का खेल बचा भाग है, जीतने के लिए 27 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज एक बार फिर देखिए हसन गेंदबाजी करे, बहुत अच्छा मुकाबला, 8 गेंदों का खेल बचा भाग है, 8 चेंडू 27 धाबा। स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या की बात की जाए तो कुल मिलाकर 25 रन, व्हाइट बोर्ड का भी सिग्नल आया, 1 रन चुना कर लिया गया, 8 गेंदे अभी भी बचे हुए हैं। स्क्रीन के ऊपर आप देख रहे हैं 27 रन की जरूरत है। अच्छा माहौल, अच्छा मुकाबला मैदान के अंदर, रोचक मुकाबला। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज है, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, सुंदर है बहुत गुप्त के साथ खेलते हैं, ऑन साइड पर गेंद काउकोन ने बाउंड्री के बाहर, शेर की झलक सबसे अलग गेंदबाज के बाहर, 6 रन का इशारा था, गाड़ी कैसे मार सात गेंदे जीतने के लिए कुल मिलाकर अब जाकर 31 बने गए, यानी इस मैच के अंदर जीतने के लिए 21 रनों की जरूरत है। गेंदबाज तैयार अपने बोटिंग मार्क पर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, सुंदर है बहुत कुछ के साथ खेलते हैं, ऑन साइड पर उड़ाया गेंद बोर्ड के बाहर, मैग्निफिसेंट शॉट, फुल पावरफुल
पर मैच बदला गए, रुख बदला गए, खेल बदला गए। पहले ऐसा लग रहा था कि रत्नागिरी अब डूब रहे हैं, अब जाकर ऐसा लग रहा है वापसी हो रही है। वापसी करने वाले को दुनिया पसंद करती है, और वापसी किसने की मैदान के अंदर? गौरव नागवेकर और मैदान के अंदर निहार ने वापसी की। रन संख्या कुल मिलाकर 37 रन, 6 गेंदों का खेल बचा हुआ है, 15 रनों की जरूरत है। बग्गुल भाई इसीलिए कहा जाता है, बग्गुल भाई भी हमारे साथ जुड़े हुए हैं। एक बार फिर देखिए शकील भाई को भी आप देख रहे हैं। शकील भाई एक बार फिर देखिए मैच में टर्न आया है, प्यार का पहला कद लिखने के लिए वक्त जाता है, पानी को बर्फ बदलने के लिए वक्त जाता है, एक बार फिर जवानी से बुढ़ापा आने के लिए वक्त जाता है, परिंदों को उड़ने के लिए वक्त लगता है, मगर क्रिकेट के खेल को बदलने के लिए वक्त नहीं लगता है। आज खेल बदला गया, 6 गेंदों का खेल बचा हुआ है, 15 रन की जरूरत है। एक बार फिर क्या होने वाला है? कर्मभूमि की दुनिया में जम सभी को करना पड़ता है, भगवान सिर्फ लकीरें देता है, लकीरों में रंग आपको बनना है। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक में गाना लेंगे, 6 गेंदों का खेल बचा हुआ है। गेंदबाज के नाम हमारे तक आना चाहिए, 6 गेंदों का खेल बचा हुआ है। गेंदबाज का नाम बताना है, मनोज आए हैं, 6 गेंदों का खेल बचा हुआ है, 15 रन की जरूरत है। स्ट्राइक इन पर निहार है, नॉन स्ट्राइक इन पर गौरव है, राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद पकाने के बाद एक बार पेट के शरीर पर टकराती हुई अपील कर रहे हैं, अंपायर की उंगली ऊपर, बाहर की तरफ आना पड़ेगा, उंगली ऊपर भी है, यानी खराब काम हुआ है। डकआउट के अंदर एक बार फिर सन्नाटा है, मैदान पर सेलिब्रेशन है, गाने का भी समय बना, गॉन सफलता मिली है। कर रहे थे टप्पा खाने के बाद एक बार फिर जाकर पैरों पर टकराए और मैदान के अंदर विकेट नंबर 6 विकेट गिरा गए, 6 विकेट के नुकसान पर आप देख रहे हैं। निहार बैक टू पवेलियन आ गए, अब जाकर 5 गेंदों का खेल बचा हुआ है, जीतने के लिए 15 रन की जरूरत है। क्या मुकाबला चल रहा है, विजय शिवलकर नई बल्लेबाज मैदान के अंदर गए हैं, 5 गेंदों का खेल बचा हुआ है, जीतने के लिए कुल मिलाकर 15 रनों की जरूरत है। पैसा वसूल मैच चल रहा है, रोचक मुकाबला मैदान के अंदर जारी है, कांटे की टक्कर आप देख रहे हैं मैदान के अंदर, कौन जीतेगा कौन हारेगा, ये ढलता हुआ सूरज आने वाली शाम किसके नाम। मनोज की पहली गेंद लाजवाब गेंद थी, पहली गेंद पर शिकार किया गया, कॉन्फिडेंस साथ में आसमान पर। एसएम इंटरप्राइजेस को जीतने के लिए 5 गेंदे 15 रन की जरूरत है। राइट टर्म ओवर द विकेट, गेंदबाज कॉम्बॉक्स की तरफ से गेंदबाजी करेंगे। सौंदर्य है सामने की तरफ खेलते हुए खिलाड़ी तेजी के साथ हमें आते हुए लपक लिया, गॉन विजय शिवलकर का खेल बचा हुआ। एक बार फिर देखिए जीतने के लिए कुल मिलाकर 15 रन की जरूरत है, इसीलिए कहा जाता है एक तरफ धूप है तो दूसरी तरफ छाया है, यही तो इस खेल की मोह माया है, कभी इधर कभी उधर, थोड़ा इधर थोड़ा उधर मैच चल रहा है। एक आधा बड़ा शॉट आएगा तो एक बार फिर वापसी होने वाली है। मैच के अंदर जीतने के लिए 4 गेंदों का खेल शेष है, 15 रन की जरूरत है। वाग्यूरी के अंदर तीसरे दिन की शाम पैसा वसूल शाम चल रही है, मैग्निफिसेंट मैच है। दापोली की टीम जद्दोजहद कर रही है, पहले 51 बनाए 52 का पीछा, अब जीतने के लिए रत्नागिरी को 4 गेंदे 15 रन। सौंदर्य बात कब चलेंगे, 4 गेंदे में न सूरत देखते गए न मूरत देखते हैं, ये टीम की जरूरत को समझते गए। गेंद बॉल के बाद 6 रनों के लिए मैग्निफिसेंट मॅच जर आवडलाय तर टाळ्या वाजवण्यामध्ये काय अर्थ नाही, टाळ्यांचं गजर मला ऐकायचं, टाळ्या वाजल्या पाहिजेत। काय मॅच चालू आहे मैदानामध्ये, आपल्यातून मॅच आहे,
तीन गेंदों का खेल बचा भाग है, नौ रनों की जरूरत है, विकेट पर मैच जाना। दर्शक देखिए कहां कहां से मैच का आनंद उठा रहे, कहां कहां पर दर्शक खड़े हैं। अब जाकर ये ऑन वेग है, इसीलिए कहा जाता है नजरे ऑन रखिए, मोबाइल ऑन रखिए, टीवी ऑन रखिए, पैसा वसूल मैच है। तीन गेंदे नौ रनों की जरूरत, राइट ऑफ ओवर द विकेट, सुंदर बड़ा शॉट खेलने की कोशिश, ऑन साइड पर खेलते हुए गेंद काउ करने की तरफ जा रही, खिलाड़ी तेजी के साथ पहला रन मुकम्मल, दूसरे के लिए वापस आए, भाग मिका भाग, भाग मिका भाग, थोड़ा सा गलत रोक है, मंदार विकेट के बीच में बहुत अच्छा दौड़ रहे हैं। दापुरी कैप्टन लक्ष्य टेबा विकेट वरती मैच असेल, रत्नागिरी कैप्टन विकेट पर मैच रहेगा। दापुरी के विकेट की बात कीजिए तो तीन विकेट है, आपके विकेट की बात कीजिए तो कुल मिलाकर सात विकेट आपने गवाए, यानी दो में सात कंपलसरी बनाने गए, दो गेंदे सात रन, पैसा वसूल मैच है। गौरव नागवेकर लक्ष्य टेबा दोनों चेंडू सात कंपलसरी आ गए क्योंकि विकेट ज्यादा गए हैं। फील्डिंग एक बार फिर, थर्ड मैन का खिलाड़ी अंदर, गली का खिलाड़ी अंदर, फाइंड का खिलाड़ी अंदर, मनोज अपने बोलिंग वहां पर, दो गेंदे सात रन, सुंदर है सामने की तरफ खेलते हुए गेंद लगाव की तरफ, शेर की झलक, सबसे आला गेंदबाज के बाद ब्यूटीफुल शॉट। मैच चल रहा है, पैसा वसूल मैच चल रहा है, इसलिए मैंने कहा था कर्म भूमि की दुनिया में सम सभी को करना पड़ता है, भगवान सिर्फ लकीर देता है, लकी में रो में रंग हमें भरना पड़ता है। मैच ऑन है, हनी भाई तो थोड़ा सा मैच थांबो प्लीज। गौरव नागवेकर एक चेंडू एक धाव कंपल्सरी है तुमच्याकरता, कारण विकेट जास्त गेले, मैच टाई झाला तर विकेट वर जाईल, स्कोर बरोबरी वरती आलाय, मैच टाई झाला तर विकेट वरती असेल। आणि प्रेक्षकांना जर सुज्ञ प्रेक्षक दर्दी प्रेक्षक मॅच आवडलं तर टाळ्यांचं जर व्हायला पाहिजे, टाळ्यांचा आवाज जरा टाळ्या शिट्या वाजल्या पाहिजेत, टाळ्या शिट्या, तुमच्या टाळ्या शिट्या मला ऐकायच्या आहेत, टाळ्यांचा आवाज शिट्यांचा आवाज जरा व्हायला पाहिजे, मॅच आवडलाय, जिंकणार आहेत फक्त आणि फक्त रत्नागिरी जिल्ह्यातले खेळाडू जिंकणार आहेत, टाळे वाजत राहिल्या पाहिजेत। एक चेंडू एक धाबांची गरज आहे, धावसंख्या आपण बघितली तर स्कोर बरोबरीवरती आहे, एक कबड्ड धाबा तुम्ही बघताय काय मॅच चालला आहे, रत्नागिरीला जिंकण्याकरता एक चेंडू एक धावांची गरज आहे, पैसा वसूल मॅच तुम्ही बघता काय मॅच आहे। आजचा तिसरा दिवस तुम्ही बघता या स्पर्धेत, शब्बीरभाई अलवी चषक, रत्नागिरीला जिंकण्याकरता एक चेंडू एक धावांची गरज आहे। गौरव नागवेकर किती धावांवरती घेतोय ते देखील बघणार आहोत, पाच चेंडू मध्ये सव्वीस धावांवरती गौरव नागवेकरनं चार षटकार लगवले आहेत, पैसा वसूल इनिंग चालू आहे, एक चेंडू एक धाव, एस एम एंटरप्राइजेसला जिंकण्याकरता डोळ्यांचा पारणा पेंडणार मॅच, इसीने का जाता आहे, प्यार का पहिला कित निकने में वक्त जाता है, एक बार फिर पानी को बर्फ बनने के लिए वक्त जाता है, उसके बाद परिंदों को उड़ने के लिए वक्त जाता है, क्रिकेट के खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता है, टालंटा बात चालू रहना चाहिए, तालियां बजती रहनी चाहिए, एक गेंद का खेल बचा भाग है, एक रन की जरूरत है, मैच के अंदर एक गेंद का खेल बचा भाग है, एक रन की जरूरत है। अपने बोर्डिंग मार्ग पर गेंदबाज तैयार, मनोज राइट ऑफ ओवर द विकेट, गेंदबाजी करके सुंदर है मैदान के अंदर, एक बार फिर देखे तेजी के साथ दौड़ लगाते हुए, भाग में का भाग, भाग में का भाग, बघायला मिळाला काय मॅच झाला आहे, युट्यूब वरती जे प्रेक्षक आहेत त्यांना पैसा वसूल मॅच बघायला मिळाला आहे, आणि तज्ञांचा जो मैदानात प्रेक्षक होते त्यांना पैसा वसूल मॅच बघायला मिळाला आहे, आणि खास करून टाळ्या कोणाकरता वाजणार आहेत, ते गौरव नागवेकरते करता टाळ्या वाजल्या पाहिजे, रत्नागिरी त्याच्याकरता टाळ्या वाजला, आपल्यातून कामगिरी त्याच्या माध्यमातून आहे। गौरव क्या केलं, गौरव एक बार देरी के साथ आहे दुरुस्त आहे, गौरव देरी के साथ आहे ते दुरुस्त आहे, मॅग्निफिसंट केले, एस एम